कसे आहात माझ्या प्रिय मित्रांनो, आशा करतो आपण सर्वजण ठीक असाल, कुशल मंगल असाल। मित्रांनो, आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ती स्टोरी फारच इमोशनल आणि आपल्याला काहीतरी शिकून जाणारी स्टोरी आहे। मित्रांनो, ही स्टोरी एका आजीबाईची आणि काही मित्रांची आहे। ही स्टोरी जर आपल्याला आवडलीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळावी अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, आमच्या गावाच्या शेजारी एक फार छानसं लहानसं लस्सीचं दुकान होतं, ज्या दुकानावर जेव्हाही आम्हाला किंवा वेळ मिळत असेल तेव्हा आमचा एक मित्रांचा ग्रुप त्या लस्सीच्या दुकानावर जाऊन त्या खुर्च्यांचा आनंद घेत त्या खुर्च्यांवर बसून लस्सीची ऑर्डर देत असत। हा आमचा नेहमीचाच दिनक्रम होता, त्यामुळे जेव्हा केव्हा आम्हाला वेळ मिळत असेल त्या दिवशी आम्ही त्या लस्सीच्या दुकानावर जाऊन लस्सी पिण्याचा आनंद घेत असत। एक दिवसाची गोष्ट आहे मित्रांनो, दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करत होतो। तेवढ्यात एक 70-75 वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरून उभी झाली। तिची कंबर वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यामध्ये भूक तरंगत होती, डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते। त्यांना बघून मनात न जाणे काय आले, मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, आजी लसी पिणार का? माझ्या अशा विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले, कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार 5 ते 10 रुपये दिले असते, पण लस्सी मात्र 25 रुपयाची होती। म्हणून काय, लस्सी पियायला दिल्यानंतर मी गरीब होण्याची किंवा ती आजी श्रीमंत होण्याची अशी शक्यता फारच कमी होती। आजीने संकोच करून हो म्हटले व आपल्याजवळील जे मागून जमा झालेले 6-7 रुपये जे होते ते आपल्या कापऱ्या हाताने माझ्यासमोर धरले। थोड्या वेळ मला काही समजलेच नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, हे कशासाठी आजी? तर त्यावर आजी म्हणाली, यात मिळवून माझ्या लसीचे पैसे भरून द्या बाबूजी। खरं सांगू का मित्रांनो, भावूक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो आणि राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली। मित्रांनो, अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढवण्यास सांगितले। आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर जाऊन बसली। आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला, कारण मी तेथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही। कोणी टोकणार नाही ना याची मला फार भीती वाटत होती की मी एक भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्यांच्या बरोबरीने
बसवण्यासाठी कुणाला आपत्ती न व्हावी, पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती खुर्ची मात्र मला चावत होती. लस्सी ग्लासात भरली गेली आणि माझ्या प्रत्येक मित्रांना ती वाटली गेली. लस्सी आता आजीबाईकडे जाणारच होती, त्या अगोदर मी माझा स्वतःचा ग्लास घेऊन आजीच्या जवळ जमिनीवर बसलो, कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो यावर कुणाला आपत्ती असण्याचे काही कारणच नव्हते. हा असा आश्चर्याचा झटका घेत माझे मित्र काही क्षण माझ्याकडे निरखून पाहत राहिले, पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच आपल्याला विश्वास बसणार नाही अशी गोष्ट घडली. दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला, वर बसा साहेब, माझ्याकडे ग्राहक तर खूप येतात परंतु माणूस कधीतरीच येतो. हे इतकं सुंदर वाक्य त्या लस्सी मालकाच्या मुखातून ज्यावेळेस मी हे ऐकलं आणि त्यावेळेस मित्रांनो मी काय सांगू की माझं मन त्यावेळेस कोणत्या स्थितीमध्ये होतं मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार नाही. मित्रांनो, ही अशी एक लहानशी आणि छानशी छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला आपला चॅनेल समजून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका स्टोरीमध्ये, अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी प्रमोद याच्याकडून थँक्यू व्हेरी मच आणि बाय बाय.